नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये 4 ते 5 वर्षाच्या मुलीसाठी 2 लेअर बेबी फ्रॉक बनवणार आहे, कारण की आपल्याजवळ उरलेला कापड आहे, त्यात मी माझ्यासाठी ड्रेस शिवला, उरलेल्या कापडापासून मी माझ्या मुलीसाठी देखील शिवणार आहे, म्हणजेच काहीतरी मॅचिंग होणार। तर इथे बघा, सगळ्यात आधी एक वरचा टॉप पार्ट कट करायचा आहे। 2 फोल्डमध्ये कापड घेतलेलं आहे, म्हणजे याचे 4 पदरं आहे। सगळ्यात आधी एक लाईन ड्रॉ करायची, वरती मार्जिन आखून घ्यायची आहे। मग तुमच्या बाळाचं जेवढं टॉप पार्ट आहे तेवढं टॉप पार्ट, तर इथे बघा 9 इंचा टॉप पार्ट आहे, त्यामध्ये मी 1/2 इंच फक्त जास्त घेतलेला आहे आणि इथे 9.5 इंचावरती मार्क केलेला आहे। इथे बघा, शोल्डर मी 4 इंच घेतलेला आहे आणि आर्मोल जे आहे ते मी 4.5 इंच घेतलेला आहे। अशा प्रकारे आता इथे आपल्याला चेस्टचं माप टाकायचं आहे। तुमच्या बाळाचं जेवढं चेस्ट आहे त्यामध्ये 2 इंच लुजिंग ॲड करा आणि त्याचा 1/4 पार्ट इथे टाकून द्या। वेस्टचं देखील मार्किंग आपल्याला तसंच करायचं आहे। माझ्या बाळाची वेस्ट आणि चेस्ट सारखीच असल्यामुळे माझी रेस सरळ येणार। आणि इथे बघा, आर्मोलला देखील एक बॉक्स आखून घ्यायचा आहे। हळूवार हाताने जे आहे आर्मोलचा गोल आकार द्यायचा आहे। अशा प्रकारे आता गळा रुंदी आणि गळा लांबी टाकायची आहे। गळा रुंदी मी 2 इंच घेत आहे, गळा लांबी जी आहे ती 2.5 इंच घेत आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला 2 इंचावरती मार्क करायचा आहे। मग आपल्याला 2.5 इंचावरती मार्क करायचं आहे पहिलं, आणि बॅक पार्टचं जे 2.5 इंचावरती आणि फ्रंट पार्टचं जे आहे ते 3 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करायचं आहे। गोलाकार द्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे। इथे बघा, मी समोरचा गळा कट करून घेतलेला आहे, मागचा गळा कट केलेला नाही आहे। तर बघा, मी जो आपला डबल ऑन फोल्ड कापड होता तिथनं मी 1/2 इंच थोडं सरकवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने कट करत आहे, जेणेकरून तिथे आपली चेन लागणार म्हणून। इथे बघा, अशा प्रकारे 1/2 इंच कापड सरकवला आणि आता आपल्याला मागच्या गळ्याचं जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी मागच्या गळ्याचं जे कटिंग आहे ते देखील करून घेतलेलं आहे। आता आपल्याला मेन फॅब्रिक कट टू कट कट करायचं आहे आणि मधातून देखील मी ते कट करून घेतलेलं आहे। इथे आपली चेन लागणार। इथे बघा, मी टॉप पार्ट जे आहे ते कट टू कट मेन फॅब्रिकवरती कट करून घेतलेलं आहे आणि या साईडने आपल्याला शिलाई लावायची आहे। शोल्डरची बाजू आपल्याला उघडी ठेवायची आहे आणि खालची बाजू। तर याच प्रकारे इथे बघा, मी इथे लेयर्स कट करून घेतलेले आहे। तर इथे बघा, 9.5 इंचाच्या अशा मी 3 लेयर कट केलेले आहे। एक लेयर आपली वरती लागणार आणि 2 लेयर आपल्याला खाली लागणार आहे। तर इथे बघा, हा कमरेच्या मापानुसार आपल्याला प्लेट्स टाकायची आहे आणि जे शेवटली प्रिल आहे ती आपली वरच्या प्रिलच्या मापानुसार आपल्या प्लेट्स लागणार आहे, म्हणजे या बाजूने खालच्या बाजूने जे आहे ते आपल्या प्लेट्स लागणार आहेत नंतर। तर यासाठी मी कापड डबलमध्ये घेतलेला आहे खालचा आणि वरचा सिंगलमध्ये घेतलेला आहे। टॉप पार्टपेक्षा इथे मी डबल कापड घेतलेला आहे। इथे बघा, अशा प्रकारे मी शिलाई लावून घेतली आहे कापडाला। आता आपल्याला शोल्डर हे करायचे आहे। तर मी आधी जो आहे तो बॅक पार्ट मी सरळ करून घेतलेला आहे, म्हणजे सरळ करून काढून घेतलेला आहे। बॅक पार्टचे शोल्डर अशा प्रकारे फ्रंट साईडच्या शोल्डरमध्ये आत फिक्स करायचे आहे। कापड व्यवस्थित ठेवायचा बॅक पार्टचा, आपल्याला दोन्ही साईडने गळे व्यवस्थित आले पाहिजे आणि आधी पलटवून बघायचा की आपला मागचा पार्ट जो आहे तो बरोबर येत आहे की नाही। तर इथे बघा, अशा प्रकारे कट टू कट इथे मी आपल्याला मिळवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं ॲडजस्ट करत जे आहे त्या शोल्डरला, नंतर आपल्याला इथे शिलाई देखील लावून घ्यायची आहे। इथे बघा, अशा प्रकारे मी या साईडने शिलाई लावून घेतलेली आहे। दोन्ही साईडने देखील मी शिलाई लावलेली आहे। पार्टच्या गळ्याभोवती आणि आर्मोलभोवती आपल्याला छोटे छोटे कट्स लावायचे आणि नंतर आपल्याला कापड पलटवून घ्यायचं आहे। तर इथे बघा, मी अशा प्रकारे जे आहे ते कापड पलटवून घेतलेलं आहे आणि त्याची तुम्ही मागून फिनिशिंग बघू शकता की ती एकदम मस्त आलेली आहे, बिलकुल आपल्या रेडीमेड फ्रॉकसारखी। इथे बघू शकता तुम्ही, आपली कुठलीही शिलाई दिसत नाही आणि फिनिशिंगसुद्धा जास्त आलेलं आहे। इथे एक साईडने थोडीशी माझी चुनी पडली आहे, कारण की अस्तर थोडं जास्त झालं होतं म्हणून मी तो अस्तरचा कापडा जो आहे तो आतमध्ये दाबला। आता आपल्याला इथे साईडने एक शिलाई लावून घ्यायची आहे आणि फिटिंग करून घ्यायची आहे टॉप पार्टची। इथे बघा, मी टॉप पार्टची फिटिंग करून घेतलेली आहे। अशा प्रकारे आता आपल्याला खालचे घेर जे आहे ते रेडी करायचे आहे। तर टॉप पार्टच्या मापानुसार आपल्याला वरच्या प्रिलला जे आहे त्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे किंवा गॅदरिंग्स रेडी करू शकता। मी इथे गॅदरिंग्स बनवलेली आहे। तर इथे बघा, या मापानुसार मी जे आहे ते गॅदरिंग्स बनवली आहे। कापड कमी जास्त झाला तर तुम्ही त्यात आणखी प्लेट्स टाका। इथे बघा, वरती जी फर्स्ट नंबरची प्रिल आहे ती टॉप पार्टच्या मापानुसार जे आहे त्या मी गेदर्स टाकलेले आहे आणि जे खालचा घेर आहे त्याचा, म्हणजे तुम्ही ते खाली बघू शकता, तर या 2 प्रिल मी घेतलेले आहे, जॉईन केलेलं आहे आणि खालच्याच्या मापानुसार जे आहे ते मी याला गेदर्स टाकून घेतलेले आहे। अशा प्रकारे आता आपल्याला आधी याला शिलाई लावून घ्यायचं आहे कट टू कट। इथे बघा, अशा प्रकारे मी इथे शिलाई लावून घेतलेली आहे। आता आपला हा टॉप पार्ट घेतलेला आहे, टॉप पार्टला आपला घेरा जो आहे तो अशा प्रकारे जो आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे। इथे बघा, घेरा अटॅच करून घेतलेला आहे। आता मी याला थोडंसं कॉटनचं अस्तर लावणार आहे, कारण की उन्हाळ्याचं बाळाला किचकिच व्हायला नको म्हणून। तर इथे
मी खूप पातळ अशा प्लेट्स इथे थोड्या थोड्या टाकून घेतलेले आहे आणि इथे बघा टॉप पार्टच्या साईडने आपल्याला अशा प्रकारे जे आहे ते घेर लावायचं आहे आणि खालचा घेर आपला खाली असायला हवा आणि टॉप पार्टच्या वरती आपलं अस्तर असायला हवं अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता. आता जर मी याला पलटवलं तर तुम्ही याची फिनिशिंग बघू शकता किती छान आलेली आहे. तर बिलकुल रेडीमेड फ्रॉकसारखा फ्रॉक होतो अशा पद्धतीने जर शिवला. तर ही इनविजिबल झिप आहे, ही इनविजिबल झिप जी आहे ती इथे आपल्याला लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथपर्यंत तुम्ही टॉप पार्टच्या खाली 1 ते 1.5 इंचापर्यंत लावू शकता. तिथे लावलं कधीही योग्य. तर इथे बघा अशा प्रकारे आता आपल्याला घेरे जे आहे ते अटॅच करून घ्यायचे आहे. नंतर खाली आपल्याला अशा प्रकारे डबल फोल्ड करून शिलाई लावून घ्यायची आहे. इथे बघा अशा प्रकारे जो आहे तो फ्रॉक आपला सुंदर रेडी झालेला आहे. आणि इथे मागच्या बाजूने मी इनविजिबल झिप लावलेली आहे, खाली डबल फोल्ड करून शिलाई देखील लावून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता याची इनविजिबल झिप आपली जी आहे ती कुठेच दिसत नाही. बिलकुल रेडीमेड फ्रॉकसारखा आपला फ्रॉक रेडी झालेला आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू फॉर वॉचिंग.